दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील नावेखाडी येथे उभारण्यात आलेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षानिमित्त लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेलकरण्याची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग साकारली आहे चौदा एकर जागेतील या रामबाग उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या विविध रचना तलाव विद्युत रोषणाई पदपद चिरेबंदी बांधकाम आसन व्यवस्था लहान मुलांसाठी खेळणी पाळणे डबल हट आणि स्टोन सेल्फी पॉईंट मचवा पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते त्यावेळी तेथील विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी असते नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या मनमोहक रामबागेमध्ये संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने रसिकांनी त्याचा मनमुरात आनंद घेतला तसेच सुप्रसिद्ध डॉ गिरीश गुणे यांनी परिवारासह या, परिवारा या उद्यानाला भेट दिली यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत मंदिर कमिटी अध्यक्ष सेल ठाकूर नावे ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर अरुण ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नववर्षाची सुरुवात संगीतमय झाल्याने लोकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले